पण पुणेकरांना या आकडेवारीत गुंतून न ठेवता पुणेकरांची तान भागवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या याचा खुलासा आम्हाला करावा. आणि ज्या 24/7 योजनेमध्ये जो वेळ लागतोय ज्याच्यामुळं पुणेकरांना पेठांमध्ये पाणी मिळत नाही, आज पावसाळा दिवस असून सुद्धा पुणे शहरामध्ये पाण्याची पाणी मिळत नाही आणि नागरिक त्याच्यापासून पाणी वंचित राहतात, याचा खुलासा सरकारने करावा. आता पुण्याचं जर आपण बघितलं तर पुण्याची स्थिती युनिक आहे. पुण्यामध्ये मंजूर पाणी किती आहे, तरतूद किती आहे, तरतूद पाण्याची जी काही केली होती पुण्याच्या पिण्याच्या पाण्याकरता ती होती 11.7 TMC. तरतुदीच्या अगेन्स्ट मंजुरी किती केली, तर ती केली आहे 14.61 TMC, म्हणजे 3 TMC तरतुदीपेक्षा जास्त मंजुरी केली आहे. आणि वापर किती आहे, वापर आहे 20.78 TMC, म्हणजे मंजुरीपेक्षा 9 TMC, म्हणजे जवळजवळ जी तरतूद आहे त्या तरतुदीच्या दुप्पट पाणी हे पुणे शहराला त्या ठिकाणी त्याचा वापर होतो. आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे थंब रूल प्रमाणे पुण्याला किती पाणी, आता हे जे 23 गावं आपण म्हटले आहेत, 35 गावं म्हटले आहेत, हे सगळे इन्क्लूड करून पुण्याला एकूण पाण्याची उपलब्धता असली पाहिजे 12.82 TMC. 12.82 TMC च्या अगेन्स्ट आजच आपण 20.78 TMC पाणी वापरतोय, याचा अर्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती आहे, अनअकाउंटेड पाणी आहे, कुठेतरी पाणी मूर्त आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुण्यामध्ये 24/7 किंवा समान पाणी वाटप अशा प्रकारची योजना ही आपण हातामध्ये घेतली. योजना हातामध्ये घेण्याचं कारण काय आहे, तर अनअकाउंटेड पाणी जर 40% असेल तर पहिल्यांदा त्या पाण्याची बचत केली पाहिजे. आपण बघा, जसं पुणे शहराची मागणी आहे तशी ग्रामीण भागात शेतकऱ्यांची देखील मागणी आहे. साधारणपणे आपण जर बघितलं तर एक जेवढी मोठी शहर आहेत त्या मोठ्या शहरांच्या जिल्ह्यांमध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो की शेतकऱ्यांना वाटतं आमचं पाणी शहराला चाललंय, शहराची तान भागत नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा थेंबन थेंब हा अकाउंट फॉर झाला पाहिजे, या दृष्टीने ही योजना त्या ठिकाणी पुण्यामध्ये सुरू केली. ही योजना जी काही 24/7 किंवा समान पाणी वाटपाची असते ही काही 2 वर्षात 3 वर्षात होत नाही, याचा साधारण कालावधी 8 वर्ष आहे. 8 वर्षात ही होतोय, कारण याच्यामध्ये जवळजवळ सर्वच एरियातली पाईपलाईन ही कुठे रिप्लेस करावी लागते, कुठे त्याचं व्यास वाढवावा लागतो, मोठ्या प्रमाणात ती कारवाई करावी लागते. हे मी या अनुभवावरून सांगतोय की ज्या ज्या ठिकाणी पूर्ण झाली किंवा पूर्णत्वाला गेली तिथे त्याचा कालावधी 3 ते 4 वर्ष अपेक्षित केला होता, पण नंतर तो 8 वर्षापर्यंत गेला. पण आता पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचं काम झालेलं आहे. जवळजवळ आता माझ्याकडे माहिती नाही, कारण तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतोय, ही पाण्याशी संबंधित होती, महानगरपालिकेच्या या योजनेचा उल्लेख आपल्या याच्यात नव्हता, तरी जवळपास मला असं वाटतं की 40% झोनमधलं काम हे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि यामुळे मुळामध्ये जी काही आता गळती 40% आहे ती 20% गळती येणार आहे, त्यामुळे ॲटोमॅटिक आज आपण अगदी थमरूलने विचार केला तर 20 TMC पाण्यामध्ये आपण जर 20% बचत या ठिकाणी केली तर जयंतराव माझं गणित चुकत नसेल तर 4 TMC पाणी, 4 TMC पाणी आपल्याला नुसते आपल्या बचतीतनं त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. हे सगळं होत असताना निश्चितपणे पुण्याची भविष्यातली जी काही निकळ आहे ती देखील आपण लक्षात घेतली आहे आणि त्या दृष्टीने काही प्रोजेक्ट्स देखील आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत की ज्यात आपण खडकवासला ते फुरसुंगी टनेल करतोय. या टनेलमुळे 2 TMC अतिरिक्त पाणी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. खडकवासला कालवा नूतनीकरण आपण जे करतोय त्याच्यामुळे 1.25 TMC पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. जनय सिरसेमध्ये PDN जे आपण करतोय त्यामुळे 1.5 TMC पाणी हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. असं सगळं करून बचतीतून आणि जुना मोठा कालवा
असं सगळं करून जवळपास 5 TMC पाणी हे आपल्याला अतिरिक्त या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त आपण पुण्यामध्ये ज्या काही STP ची कामं हातामध्ये घेतलेली आहेत आणि विशेषतः नदी सुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत जी STP ची कामं घेतलेली आहेत त्यामुळे हे जे ट्रीटेड वॉटर आहे हे ट्रीटेड वॉटर देखील आपल्याला इंडस्ट्रीला देता येईल आणि इंडस्ट्रीला आपण जे पाणी देतो त्याची बचत करून ते सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता आपल्याला उपलब्ध होऊ शकेल त्याचीही कामं आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा हा भर पुणे शहरामध्ये पाणी आपल्याला जे अनअकाउंटेड आहे ते कसं वाचवता येईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि या ॲडिशनल ज्या बाबी आपण करतोय त्याच्यामुळे जे ॲडिशनल पाणी तयार होईल ते पाणी निश्चितपणे पुण्याच्या, कारण पुणे आणि आता नुसतं पुणेच नाही तर PMRDA देखील आता तयार झालेलं आहे. पुणे हे आपलं फास्टेस्ट ग्रोईंग अशा प्रकारचं अर्बन ॲग्लोमरेशन आहे त्यामुळे त्याला आवश्यक ते पाणी देण्याच्या संदर्भातली कारवाई ही निश्चितपणे शासनाच्या वतीनं केली जाते.